बैलगाडा मालकांचा विजय आहे. गाडा चालू करण्यामाग बैलगाडा मालकांचा मोठा श्रेय. कमीत कमी एका बैलाचा 8 ते 9 हजार रुपये खर्च एका बैलाला येतो. आमची पोर टुकर इकडे तिकडे हिंडण्यापेक्षा यांचे घालते आणि 2 म्हशी पाळते दूध काढते, कारण यांचा खर्च निघायचा तर कुठून निघणार. यांनी जर दूध बीत नाही घातलं तर आम्ही सांगतो तुम्ही जर यांची दारा दुरा नाही काढा. आम्ही यांचा एक डबल व्यवसाय असतो आमच्याकडे गाय म्हशीचा, व त्यांचा धंदा केला दूध काढलं काय केलं तर यांना खायला घालता येईल, त्यामुळे पोरांना कुठलाही वायफाट नाद लागत नाही. एक आमच्या छंद नाद आहे पहिल्यापासून करतो आम्ही, एवढं पोरांना जपत नाही एवढ्या जपतो. शर्यतीशिवाय यांना कुठले काम नसतं. बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळाल्यानंतर अखेर पुणे जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी शर्यती भरवण्यात येत आहेत. तब्बल 8 वर्षांनंतर या शर्यती सुरू झाल्याने गाडा मालकांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या शर्यतीसाठी वापरल्या जाणाऱ्या बैलांचा शेतकरी आपल्या पोटच्या गोळ्याप्रमाणे सांभाळ करतात. या बैलांच्या किमती, त्यांचं खाद्य काय असेल यांसारखे अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात असतात आणि याच प्रश्नांविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. ते आमच्या वडिलांपासून नाद आहे, तर वडिला जरा थोडे त्यांचं वयस्कर झालं पण आम्हाला वडिलांमुळे आम्हाला पण नाद लागला. ते परंपरा चालू होती. आणि यांची निगा कशी राखते यांना खाण्याला दररोज काय असतं? आता यांना बघा जे खाते ना ते खायला असते, यांना उडीद डाळ असते व कोरमा असतो. जो एखादा खात नाही त्याला वेगळ्या पद्धतीने पण खाणं दिलं जातं. काय देतात? समजा त्याने कोरमा खाल्ला तर कोरमा, गव्हाचं पीठ खाल्लं तर पीठ, त्यांच्या खाण्यावे. व तो खातच नाही मग त्याला द्यायचं नाही असं काय नाही. त्याला जे पेंड आवडलं ते पेंड देतो असं. तरी यांचा मासिक एकंदरीत खर्च किती? कमीत कमी एका बैलाचा 8 ते 9 हजार रुपये खर्च एका बैलाला येतो. पर आपण काटकसरीने केलं ना आपल्या घरातल्या परपंचासारखं, तरी 8 ते 9 हजार एक बैलाला खर्च येतो. यांना तुम्ही काय दुसरं काम लावता वगैरे? नाही यांना याच्या शर्यतीशिवाय कुठलंच काम नाही. आता हो का एवढं तरी तरी त्यांना सावली आहे. आम्ही उन्हा तो आमचं पण त्यांना सावलीत उभं करतो. पक्षी एक शौकीन म्हणून आम्ही हे करतो. पाटा 4 उठून यांना वजे घेऊन येतो आम्ही. आंघोळ नाही करता काय नाही करता. पहिले यांची सुविधा मग आपली सुविधा. पहिले यांना खायला मग आम्हाला खायला. पहिले यांचं करायचं आणि मग आमचं करतो आम्ही. त्यांना 4 ते 8 दिवसातून एक धुणं असतं. 4 दिवसाला 8 दिवसाला धुणं असतं त्यांना. रोजचं काय रोज होत नाही, 1-4-8 दिवसाला धुणं असतं त्यांचं. अहो याच्याबद्दल आहे ना तुम्हाला सांगायचं म्हणलं तर पक्षी मनोरंजन आहे. नाद चांगलं आहे आमच्यासारखी नाही का. आमची पोर टुकर इकडे तिकडे हिंडण्यापेक्षा यांचे घालते आणि 2 म्हशी पाळते दूध काढते, कारण यांचा खर्च निघायचा तर कुठून निघणार. यांनी जर दूध बीत नाही घातलं तर आम्ही सांगतो तुम्ही जर यांची दारा दुरा नाही काढा. आम्ही यांचा एक डबल व्यवसाय असतो आमच्याकडे गाय म्हशीचा, व त्यांचा धंदा केला दूध काढलं काय केलं तर यांना खायला घालता येईल, त्यामुळे पोरांना कुठलाही वायफाट नाद लागत नाही. बऱ्याच दिवसापासून शर्यती बंद होत्या, त्या आता पुन्हा सुरू झाल्या, त्याचा आनंद काय अहो? आता लय मोठं विचार एवढं बघा ना. याच्यात कितीतरी मित्रमंडळी आमची जवळ 100-150 मित्र पोरं असते. ह्या याच्यामुळे ना सगळी पोरं अशी गुंतलेली असते ह्या नादामुळं. कुठं वायफाट निघत नाही, कुठं काय नाही, कुठल्या नादात घुसत नाही. हे सगळ्यात चांगली गोष्ट आहे.